जल संधारण विभाग की ओर से मोहगांव कोलापुरी पद्धति के बंधारे का जल पूजन रविवार 26 जुलाई को किया गया। इस योजना से सिंचाई, नल योजना आदि को काफी फायदा होने की जानकारी कार्यक्रम दौरान दी गई। कार्यक्रम में बतौर अध्यक्ष आरमोरी विधानसभा क्षेत्र के कृष्णा गजबे तथा पूर्व विधायक ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र के अतुल देशकर, सरपंच दादा भाग प्रधान शालिनी गरमड़े आदि की प्रमुख उपस्थिति थी। उपस्थितों के स्वागत बाद कार्यक्रम की शुरुआत की गई। हाँ, साधा जसे अपने नेहमी जे कोल्हापुरी बंधारे असतात तसाच बंधारा है। फक्त याच्यामध्ये आम्ही बदल असा केलेला आहे की कोल्हापुरी बंधाऱ्यामध्ये अशा अर्धा अर्ध्या मीटरच्या फळ्या असतात आणि त्या फक्त 15 सप्टेंबरलाच टाकायच्या असतात। इथे आपण बघत असाल की आम्ही आत्ता एवढा पाऊस सुरू आहे आणि पावसाळ्यात पण फळ्या टाकून आम्ही अडवलेला आहे। याची विशेषता अशी आहे की जेव्हा आपल्याला वाटेल तेव्हा फळ्या आपण तिथे टाकू शकतो। जर आपल्याला काढायच्या असतील तर आता याच्यानंतर मी तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवणार आहे की एका तासामध्ये आमचा माणूस त्या फळ्या उचलून तिथेच ठेवू शकतो। आणि याची दुसरी विशेषता अशी आहे की बाकीच्या ठिकाणी फळ्या आपल्याला कुठेतरी गोडाऊनमध्ये स्टोअर करून ठेवावे लागतात। तो गोडाऊनवर टाकणे, गोडाऊनवरून आणणे ह्याच्यासाठी बऱ्यापैकी पैसा खर्च होत असतो। इथे गोडाऊन वगैरेची काही आवश्यकता नाही, कारण की ह्या ज्या फळ्या आहेत त्या तिथेच, तो जो वरती जो तुम्हाला पूल दिसतो आहे त्या पुलावर त्या लटकलेल्या राहतील। तिसरं हे की आपण पाहिलं असेल की आपल्या जिल्ह्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर फळ्या चोरीला गेलेल्या आहेत। इथे चोरीची बिल्कुल शक्यता कमी आहे। तर ही फळी तिथेच लटकत राहत असल्यामुळे चोरासाठी वाव नाही आहे। दुसरं याच्यामध्ये आम्ही एक सेल्फ लॉकिंग डिव्हाइस डिझाईन केलेलं आहे, त्याच्यामुळे ती फळी तिथे राहील, कोणी तिला पाडू शकत नाही किंवा काही करू शकत नाही। दुसरं आम्ही इथे कुठलाही लोखंडाचा भाग चोरीला जाईल असा ठेवलेला नाही। फळ्या ज्या आहेत ह्या फायबर रेनफोर्स प्लास्टिकच्या आहेत आणि फायबर रेनफोर्स प्लास्टिकला कुठल्याही मार्केटमध्ये रिसेल व्हॅल्यू नाही, त्याच्यामुळे त्याची चोरी होण्याची शक्यता पूर्णपणे कमी झालेली आहे। नाही, अशा व्हर्टिकल लिफ्ट टाईप गेट टाकून तरी बंधारे झाले नाहीत, ते मोठे मोठे बॅरेजेस झालेले आहेत, पण छोट्या कोल्हापुरी बंधाऱ्यावर अशा प्रकारचं गेटचं जे सिस्टीम आहे हे माझ्यामध्ये तरी महाराष्ट्रात पहिल्यांदा होत आहे। आणि आपण हेतुपुरस्सर ह्या गडचिरोलीसारख्या इंटिरियरमध्ये आणि इथे पूर्ण आपले आदिवासी लोक आहेत, इथल्या लोकांना हे आहे आणि लोकांचा अधिकारी इथे यायला तयार नसतात, म्हणून आम्ही जाणूनबुजून इथे सुरुवात केलेली आहे। बंधाऱ्यामुळं शेतकऱ्यांना एवढा फायदा होतो की तिथं पाणी अडवल्यानंतर नाही का ते या बंधाऱ्याला लागून खाली एक बंधारा आहे साहेब आमचा बांधलेला बंधारा, आता संपूर्ण बंधारा झाला आहे। तो पहिले कच्चा बंधारा बांधत होतो, त्याच्यामुळे त्या बंधाऱ्यापासून कमीत कमी 80 हेक्टर जागा भिजत आहे। हा जो कोल्हापुरी बंधारा झाला भाऊ, ह्या बंधाऱ्याचा फायदा म्हणजे शेतकऱ्यांना एवढा होऊ शकतो की हा बंधारा अडवल्यानंतर जे इकडे आमची स्वतःची जमीन आहे 5 ते 6 एकर आमच्या जमिनीला आम्हाला पण फायदा आहे। आणि याच्यापूर्वी म्हणजे सिंचाई विभागामधून पाटबंधारे एवढा चांगला बंधारा अजूनपर्यंत झालेला नाही, पण हा जो बंधारा झाल्यापासून पाण्याची जी पातळी आहे ती वर येईल। वर आल्यापासून आपल्याला मिरची वगैरे लावतो, त्या मिरची लावण्यामध्ये आपल्याला बहुत फायदा होऊ शकते, म्हणजे पाण्याची पातळी आपोआप वर येत आहे। आणि वर आल्यापासून हे जे कास्तकार जे आहेत ते पेरणीसाठी सुद्धा आपल्याला उपयोगात येऊ शकतो। आणि जेव्हा आखरी जेव्हा सप्टेंबर नोव्हेंबरमध्ये जेव्हा पाऊस येत नाही तेव्हा आपल्याला ह्या नाल्यावर तुंगड्या भरून बंधारा बांधायला लागतो। ते आता बंधारा झाल्यापासून तो आपल्याला तो त्रास कमी होईल आणि पाण्याची आपण तुंगड्यात बांधून जरी बंधारा बांधलो तरी काही एवढा पाणी आपल्याला मिळत नव्हता, पण हा जो बंधारा झाल्यापासून आपल्याला एवढा पाणी एक्स्ट्रा मिळेल तो सर्व वाया न जाता सर्व कास्तकाराच्या कामात येईल। पाणी हा बहुत म्हणजे फायद्याचा ठरलेला आहे बंधारा। आणि